कोरोनाचा कोकणातील पहिला बळी गेल्यानंतर सध्या लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण देखील झालं. प्रशासनानं देखील काही ठराविक जे एरिया होते ते सध्या कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले. सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत, धरणे नाका या ठिकाणी. दररोज जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पोलिसांची या ठिकाणी गस्ती चौकी होती. या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना वारंवार पोलीस प्रशासनाकडून किंवा स्वयंसेवकांकडून आवाहन केलं जात होतं की विनाकारण बाहेर पडू नका. पण तरी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असायची. परंतु काल ज्यावेळी कोरोना पेशंटचा पहिला बळी कोकणात गेल्यानंतर आजची परिस्थिती जर पाहिली तर हा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरच्या वाहनांची प्रचंड प्रमाणात जी गर्दी होती ती कमी झालेली आहे. आता जी मुंबई गोवा मार्ग महामार्गावर प्रवास करतात त्याच वाहनांची सध्या या रस्त्यावरून सध्या येजा सुरू असल्याचं पाहायला मिळते. सध्या काही ट्रक असतील, जिम्नॉस्टिक वस्तूंची वाहतूक करणारे काही कार असतील आणि काही मत जाण्याची लोक असतील त्यांची सुद्धा वाहतूक करतो. जी काळजी घेतली आहे ते लोकांसाठी जे आव्हान केलं. पोलीस जे रत्नागिरी विभागाचे पोलीस होते ते रस्त्यावर 24 तास उभारून या ठिकाणी लोकांना आव्हान करत होते. पण कोणीही त्यांचं गांभीर्य घेत नव्हतं. परंतु आता गांभीर्य घेण्याची वेळ आलेली आहे आणि प्रत्येकानं प्रशासनाला घरी थांबवून सहकार्य गरजेचं आहे. कारण कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा मॅच मराठीच्या वतीने आव्हान करतो की लोकांनी घरात थांबावं आणि हा एकूण जो कोरोनाचा प्रसार आहे तो थांबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हीच आता अपेक्षा सध्या आम्ही आमच्याकडून तुमच्याकडे व्यक्त करतोय. प्रशासनाला सहकार्य करा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी, खेड.